कोल्हापूर शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न सध्या ऐरणीवर आलाय संपूर्ण शहरात या जनावरांचा वावर असून त्यांच्याकडून नागरिकांवर हल्ला होण्याचे प्रकार अनेक वेळा घडले आहेत तरीही महापालिकेकडून ठोस कारवाई होत नाही आज शाहू नगर परिसरात एका मोकाट गाईनं वीस जणांवर हल्ला करून त्यांना जखमी केलं त्यामध्ये एका लहान मुलीचाही समावेश आहे मोकाट जनावर पकडून त्यांच्या मालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत तसंच भटक्या कुत्र्यांचाही बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांच्या वतीनं आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे कोल्हापूर शहरात भटकी कुत्री आणि मोकाट जनावरांचा अक्षरशः सुळसुळाट झालाय जनावरांकडून नागरिकांवर अनेक वेळा हल्ले होतात अशीच एक थरारक घटना आज शाहूनगर परिसरात घडली सकाळी नऊच्या सुमाराला एका मोकाट गाईनं सारिका पवार आणि त्यांच्या लहान मुलीवर हल्ला केला गायीला हाकलून लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या दुसऱ्या एका महिलेला गायीनं शिंगावर घेऊन उचलून अक्षरशः फेकून दिलं दैव बलवत्तर म्हणूनच या हल्ल्यातून त्या बचावल्या अचानक झालेल्या या हल्ल्यामुळं परिसरात गोंधळ उडाला इतर महिलांनी प्रतिकार केल्यानं गाय पळून गेली त्यानंतर याच परिसरातील एकूण वीस जणांना या गायीनं जखमी केलं या परिसरातील काका पाटील यांच्या घरासमोरील सीसीटीव्ही मध्ये ही घटना कैद झाली या घटनेमुळे भटक्या जनावरांप्रती असलेली महापालिकेची अनास्था पुन्हा एकदा झाली आहे ही जनावर ठाण मांडून बसत असल्यामुळं वाहतुकीलाही अडथळा निर्माण होतो बहुतांश पाळीव असून त्यांचे केवळ दूध काढण्यापुरतं त्यांना घरात घेतात आणि दूध काढून झाल्यानंतर दिवसभर रस्त्यावर सोडून देतात दरम्यान या गायीला पिसाळलेल्या कुत्र्यानं चावल्यानं आणि तिच्या वासरावरही कुत्र्यांनी हल्ला केल्यामुळं ही गाय बिथरली होती दिवसभर गोंधळ घालणाऱ्या या गायीला संध्याकाळी मात्र हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्या गायीचा मृत्यू झाला आजच्या एकूण घटनाक्रमानंतर महापालिका भटक्या जनावरांच्या बंदोबस्ताबाबत काही ठोस निर्णय घेणार का असा प्रश्न शिल्लक राहतोय दरम्यान काका पाटील यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन सीसीटीव्ही फुटेज दाखवत हा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित केला